तर नवीन चॅप्टर बघूया आता पुढे. लेवल आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, आता आपण बघूया कंटूर लाईन, जे आपण ग्राउंड रिप्रेझेंटेशन ज्याला म्हणतो, ते आपल्याला ग्राउंड रिप्रेझेंटेशन जर कोणत्या लाईन दर्शवत असेल तर त्याला आपण कंटूर लाईन असं म्हणतो. ओके, कंटूर लाईन. तर आपलं त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कंटूर लाईनचं कसं राहते बघा, या कंटूर लाईन्स आहेत या अशा दाखवलेल्या आहेत इथे सगळ्या. ही लाईन इथे दिसत आहे, ही लाईन अशी फार दुरून आली पण अशी अशी, आणि त्याचा काही शेप नाही, काही नाही, काही नाही, तो कोणत्याही शेपमध्ये जात आहे, कोणत्याही शेपमध्ये येत आहे. ओके, तर त्या कंटूर लाईन्स आहेत. तर आपल्याला कंटूर लाईन्सचे वेगवेगळे शेप आपल्याला एकतर पेपरमध्ये विचारतील किंवा मग असं विचारतील की कंटूर लाईन्स म्हणजे काय आणि कंटूर लाईन्स कशा पद्धतीचे असतात, किंवा मग रिज म्हणजे काय, कंटूर लाईन्स मध्ये कंटूर लाईन्स कशासाठी असतात, कंटूर लाईन्सचे गुणधर्म सांगा, अशा पद्धतीचे काही क्वेश्चन येणार. आता कंटूर लाईनचा जर बेसिक गुणधर्म असेल तर कंटूर लाईन ही कोणतीच एका आता ह्या हे लाईन आहे ना, हे कंटूर लाईन आहे, तर या मॅपमध्ये तुम्हाला कुठेच असं दिसत आहे का की एक लाईन दुसऱ्या लाईनच्या वरून ओव्हरलॅप क्रॉस होऊन गेलेली आहे असं दिसलं का या मॅपमध्ये? नाही, या मॅपमध्ये नाही, या मॅपमध्ये नाही, याही मॅपमध्ये नाही, याही मॅपमध्ये आहे का? नाही. एवढ्या लाईन मध्ये आपल्याला कुठेही एक कंटूर दुसऱ्या कंटूर वरून गेलेला दिसत नाही. ओके, म्हणजेच काय आहे की कंटूर काय दर्शवते आपल्याला, लक्षात घ्या, बेसिक गुणधर्म जो आहे जर कंटूरचा, की ज्या ग्राउंड मध्ये ज्या आपण रिड्यूस लेवल देतो आरएल, म्हणजे जिथे जिथे सारखी लेवल आहे, पाणी कसं सारख्या लेवल मध्ये ग्राउंड वरती जर आपण पाणी टाकलं, ग्राउंड वरती तलाव असेल, नदी असेल, नाले असेल, तर ते स्थिर पाणी जिथे कुठे असेल तर ते समपातळी सगळ्या लेवल दर्शवते आपल्याला, बरोबर. तसंच या लाईन्स आहे की आपल्याला जिथून जिथून ही लाईन गेलेली आहे तिथे तिथे समपातळी, म्हणजे जे काही लेवल घेतलेली आहे मी, समजा हे 99 ची लेवल आहे, ही 100 ची लेवल आहे, ही 88 ची आहे, 87 ची आहे, 84 ची आहे, अशी जर जे काही लेवल लाईन मी आखलेली आहे, ही लाईन जिथून जिथून ज्या ज्या ठिकाणावरून ग्राउंड सर्फेस वरून गेलेली आहे तिथली आरएल ती रिप्रेझेंट करत आहे, ते त्यालाच आपण काय म्हणतो रिड्यूस लेवल. रिड्यूस लेवल रिप्रेझेंटेशन म्हणजे या लाईनचं रिप्रेझेंटेशन म्हणणं काय आहे की ही लाईन ज्या ज्या ठिकाणावरून जात आहे त्या त्या ठिकाणाला तीच सेम आरएल आहे. ओके, म्हणजे ही 97, 98, 99, 100, मग ही आता याचा ग्राउंडचा बघा आता कमी कमी कुठे राहील, कमी खाली आहे, हा असा निमुळता शेप आहे. ओके, आणि निमुळता शेप आहे असा दिसत आहे तुम्हाला रिज लाईन. ओके, म्हणजेच या ग्राउंडचा जर आपण विचार केला तर हा कसा ग्राउंड आहे, ही रिज लाईन दाखवत आहे, म्हणजे हा जर कंटूर आपण जॉईन केला असा, म्हणजे हा 100 चा कंटूर, हा 99 चा कंटूर, हा 98 चा आणि हा 97 चा कंटूर, म्हणजेच हा असा हिली एरिया आहे, असा असा हिली एरिया आहे, असा काय आहे, हा हिली एरिया आहे, म्हणजे टॉपला 100, 99, 98, 97 अशा टाईप मध्ये तुम्ही खाली खाली येतात, ही जे आरएल आहे, म्हणून याला रिज लाईन मध्ये दाखवलेलं आहे. तर इथे बघा टॉपला असा गोल दिसत आहे तुम्हाला 95, त्यानंतर 96, त्यानंतर 97, 98, 99, 100, इथे काय आहे तुमची व्हॅली तयार होत आहे, अशी अशा टाईप मध्ये व्हॅली तयार होत आहे, म्हणून खालची बेसिक लेवल सगळीकडे सारखी आहे. नंतर मग तुम्ही अशी जर लेवल जर विचार केला तुम्ही या शेप मध्ये असा, किंवा मग हा शेप असा असा जर विचार केला तर हा कंट्रोल इथून गेलेला आहे, खाली छोटा आहे, तर याला 95 ची लेवल आहे, मग 96, 97, 98, 99 म्हणजे वर येत आहात तुम्ही, वर येत आहात म्हणजे तुमचा व्हॅली एरिया तयार झाला आहे. इथे तुम्ही वर 100 आहे आणि खाली आहे, परंतु हा काय आहे हिली एरिया आहे, दोन मध्ये फरक आहे. ओके, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमचा जो कंटूर असतो फक्त एका ठिकाणी मॅच होतो, ज्या ठिकाणी अशा टाइप मध्ये तुम्हाला इलिव्हेशन दिसत असेल. ओके, तुम्हाला हिली एरिया, आता हा प्लेन एरिया दिसत आहे तुम्हाला, हा असा इथे कोणताही कंटूर ओव्हरलॅप नाही होत आहे एका ठिकाणावर, म्हणजे इथली आरएल सेम आहे ना, इथली आरएल सेम आहे, इथली इथली आरएल चेंज होत आहे, परंतु या मग एकाच लाईन मध्ये दर्शवणार ना, इथे ही लाईन, म्हणजे ही लाईन सगळ्या आरएल दर्शवत आहे पण वेगवेगळ्या आरएल आहे. ओके, पण इथे बघा काय होत आहे, इथे ही जी कशी पोझिशन आहे हिली एरिया मधली, अशी अशी जर हिल असेल तर याचाच कंटूर फक्त ओव्हरलॅप होणार, हा कंटूर असा 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 राहू शकतो, म्हणून हाच कंटूर फक्त तुम्हाला ओव्हरलॅप होताना दिसेल, बाकी कुठेही ओव्हरलॅप होत नाही.
कंटूर लाइनचा गुणधर्म काय आहे तोच की कोणती कंटूर एकमेकावरून ओव्हरलॅप होत नाही. आता कंटूर लाइन वरून तुम्हाला हे लक्षात येते की व्हॅली कुठे आहे, रिज कुठे आहे, म्हणजे चढ कुठे आहे, हिली एरिया कुठे आहे आणि व्हॅली एरिया कुठे आहे, हे तुम्हाला याच्यावरचे आकडे पाहिल्यानंतर लक्षात यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे काय दर्शवत आहे, ग्राउंड रिप्रेझेंटेशन, कंटूर लाईन ग्राउंड रिप्रेझेंटेशन करत आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया बघितलं काय दर्शवत आहे, बघा वेगवेगळे आहे असं असं हा एरिया आहे, ह्या एरियामध्ये हे दर्शवत आहे तुम्हाला क्रॉस. आणि इथे आपण जातात कसा वर 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 जातात, 50 कंटूर, 60 कंटूर, 70 कंटूर, 80 90 100 म्हणजे इथे काय आहे तुमचा व्हॅली लाईन कशी चाललेली आहे, इकडल्या बाजूला व्हॅली आहे खाली, परंतु वर जाताना तुम्हाला काय होतं हिली एरिया पोर्शन होता असा तयार, म्हणून हे कंटूर तुमचा काय वाढत वाढत जात आणि इकडे हिली एरिया व्हॅली एरियामध्ये काय झालं कमी कमी होत जात. ओके, तर हे एक सुद्धा लक्षात येते. नेक्स्ट बघा ओव्हर हँगिंग क्लिप, जे आता मी सांगितलं तुम्हाला की फक्त कोणत्या ठिकाणी तुमचा कंटूर एकत्र येतो किंवा ओव्हरलॅप होतो, ओव्हर हँगिंग क्लिप बघा सगळ्या लाईन्स तशा दाखवली. हा पेपर मध्ये सहसा पॅटर्न फक्त विचारणार कुठं तुमचा कंटूर ओव्हर हँग होत होतो, बाकी काही याच्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट, तर तो झाला आपला आतापर्यंत जो पार्ट पाहिला आपण तो पाहिला याचा. आता महत्त्वाचा पार्ट आहे, सुरू होईल आपला प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वे मध्ये जर आपण विचार केला की कशाचा अभ्यास करायचा आहे, काय आहे याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिले बेसिकली सर्वे मध्ये करायचा असतो इन्स्ट्रुमेंटचा सर्व अभ्यास. एकदा इन्स्ट्रुमेंट समजले की त्याचा वापर समजला की त्याचं रिप्रेझेंटेशन करता येतं. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्व इन्स्ट्रुमेंट प्लेन टेबल सोबत वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट इथे तुम्हाला प्रेझेंट होतात. आता ते कोणते कोणते आहे बघा, हा आपला प्लेन टेबल आहे, हा प्लेन टेबल दिसत आहे तुम्हाला, हा कम्प्लीट टेबल प्लेन. ओके, हा त्याचा ट्रायपॉड आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला एक याच्यामध्ये हा असा एक शेप दिसत असेल, हा त्याला आपण हॅलिडेड म्हणतो. ती स्केल पण असते याच्यावरती, एका बाजूला आपल्याला पाहण्यासाठी एक होल असते छोटं, तर दुसऱ्या बाजूला बाजूला रेंज करण्यासाठी हॉर्स हेअर लावलेला असतो. ओके, साईड रेंजची. त्यानंतर एक असतो थ्रू कंपास, नॉर्थ डायरेक्शन जर आपल्याला याच्यावरती आखायचं असेल तर आपल्याला थ्रू कंपासचं काम पडणार. ओके, त्यानंतर असतो प्लंब, ग्राउंडवरचं सेंटर आणि म्हणजे प्लंब विथ यू फोर्क असतो, हा यू असा आहे ना, हा प्लंब आहे त्याला लावलेला यू फोर्क. यू फोर्कचं काम काय आहे, जर आपण याच्यावरती अशी शीट लावली तर शीट आणि ग्राउंडच्या आत ग्राउंडवरचा एखादा पॉईंट शीटवरती जर मार्क करायचा असेल तर यू फोर्कच्या सहाय्याने आपण करत असतो. ओके, हे झाले याचे इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट, वर्क कसं करते प्लेन टेबल बघा. ही आपली साईट आहे, ही साईट आहे पूर्ण. रेडिएशन मेथडमध्ये आपण साईट वर्क करणार आहे. इट्स ओके, रेडिएशन मेथडमध्ये आपण साईट वर्क करणार आहे. म्हणजे रेडिएशन मेथड म्हणजे काय आहे की सगळे रेडिएट करायचे, जिकडे ए बी सी डी आपण ठरवून टाकलं, हा ए पॉईंट, हा बी पॉईंट, हा सी पॉईंट, हा डी पॉईंट, हा ई पॉईंट, एवढे सगळे पॉईंट ठरवले. सेंटरला आपण आपला प्लेन टेबल सेट केला, ग्राउंड सेट केलं, लेवलिंग केलं, प्लेन टेबल सेट करून टाकला, नॉर्थ डायरेक्शन मार्क केली, ग्राउंडवरचं सेंटर आणि पेपरवरचं सेंटर सेम करून घेतलं, स्केलचा विचार केला, स्केल पण मार्क करून घेतली आणि नंतर मग फक्त काय केलं, एलिडेड घेतला, एलिडेडनी इथे एक पिन ठेवली जो ग्राउंड सेंटर आहे आणि हे, आणि त्यानुसार आपण काय केलेलं आहे, हा पी पॉईंट वरून ए पॉईंट मार्क केला. जर ए पॉईंट इथून 30 मीटर येत असेल तर आपल्या स्केलमध्ये 1:100 स्केलमध्ये आपण 30 सेंटीमीटर घेणार अंतर. बी पॉईंट मार्क करणार स्केलमध्ये, सी पॉईंट मार्क करणार स्केलमध्ये एलिडेडच्या सहाय्याने, रेंज करणार डी पॉईंटला आणि ते पण अंतर मोजून घेणार आणि ईचं अंतर पण मोजून घेणार. जर एकाच ठिकाणी वर्क करायचं असेल, एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल एखाद्या जागेचा, तर आपल्याला प्लेन टेबल अतिशय सोपा आहे. प्लेन टेबल वरती आपल्याला आणखी एक प्रश्न विचारू शकतात, प्लेन टेबलचे फायदे काय आहे, तोटे काय आहे. तर सर्वात मोठा फायदा जर असला तर जे ग्राउंड मध्ये प्रेझेंटेशन आहे, जे काही वस्तुस्थिती आहे ग्राउंड वरची, ती जर आपल्याला प्रेझेंट करायची असेल स्पॉट वरच सर्व गोष्टी लक्षात येतात, त्रुटी कोणत्याही प्रकारची राहत नाही. आणि जर सर्व ड्रॉबॅक असेल तर पावसाळ्यामध्ये किंवा मॉइश्चर कंटेंट मध्ये मॅक्झिमम आपल्याला हा सर्वे करता येत नाही. अशा दोन, एक फायदा एक तोटा अशा प्रकारे आहे. ओके, तर तुम्हाला याच्यात सर्व गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या, फायदे तोटे पेपरमध्ये विचारतात. नेक्स्ट, ही रेडिएशन मेथड प्लेन टेबल मधली, हे तुमचा आता हा पॉइंट ऑफ पॉइंट दाखवल्याने हे ग्राउंड वरचे ए बी सी डी ई एफ असे पॉइंट होते आणि हा टेबल होता तुमचा. टेबल वरती तुम्ही जे ग्राउंड वर आहे ते स्केल मध्ये कन्वर्ट करून काय केलेलं आहे, हा पॉइंट डेव्हलप केला ए बी सी डी ई,
असे पॉइंट रेडिएशन मेथडनी तुम्ही डेव्हलप केला आणि जी ग्राउंडवरची स्थिती होती ती विथ स्केल मध्ये कन्वर्ट करून तुम्ही ऑन पेपर वरती घेतलेली आहे, म्हणजे जे ग्राउंडवर आहे ते ऑन पेपर वर घेतला आणि मग त्याचा एरिया कॅल्क्युलेट केला. ओके, तर त्याला आपण कोणती मेथड म्हणतो? रेडिएशन मेथड म्हणतो. पेपर मध्ये येण्याची शक्यता आहे रेडिएशन मेथड म्हणजे काय? त्यानंतर नेक्स्ट आता एक आलेला आहे आपला थेडोलाइट सर्वे. नेक्स्ट चॅप्टर आपला थेडोलाइट सर्वे. थेडोलाइट सर्वे मध्ये सर्वात महत्त्वाचे तीन प्रश्न तुम्हाला मी सांगतो. एक तर तुमचं येणार हा थेडोलाइट आहे, याच्यावरती येणार तुमची थेडोलाइटची डायग्राम. ही थेडोलाइटची डायग्राम, ही थेडोलाइटची डायग्राम पेपर मध्ये येणार. आता थेडोलाइटची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. एक तर तुम्हाला दोन वेळा ड्रॉ करून बघावं लागेल. 8 मार्कासाठी 100% ही यायला पाहिजे. किती मार्कसाठी? 8 मार्कसाठी. 8 मार्कसाठी जर आली तर याचा सगळ्यात पहिले सेंटर जो असतो ना तो ड्रॉ करायचा. सेंटर ड्रॉ केल्यानंतर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसनी हा जो आहे आपला टेलिस्कोप, हा टेलिस्कोप ड्रॉ करायचा. त्यानंतर याची ही वाय पोझिशन ड्रॉ करायची. ही वाय पोझिशन, वाय पोझिशन नंतर हा सेंटर प्लेट ड्रॉ करायची आणि नंतर मग खालचे आपले ट्रायपॉडचे सेंटर ड्रॉ करायचे. अशा पद्धतीने हे डायग्राम तुम्हाला इझी गोइंग होईल. ओके, हा आपला टेलिस्कोप असतो, टेलिस्कोपचा सेंटर आणि आपला खालचा प्लंबोपचा सेंटर एकच यायला पाहिजे जेव्हा केव्हा आपण याच्यात करणार. याच्यात तीन प्रश्न कोणकोणते आता म्हटलं मी, एक तर ही डायग्राम काढा, दुसरा प्रश्न असेल व्हर्टिकल अँगल घेण्याची पद्धत सविस्तर वर्णन करा, किंवा मग तिसरा प्रश्न असणार हॉरिझॉन्टल अँगल घेण्याची सविस्तर पद्धत वर्णन करा. ओके, हे तीनच प्रश्न ऑर मध्ये आले तर फारच छान, नाही आले तर तीन प्रश्न वाचून सॉल्व करायचे. इट्स ओके, आणि थेडोलाइट पर्यंत सगळं आपलं काय होईल अभ्यास आपण परिपूर्णतेने पूर्ण करू. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण अभ्यासक्रम सर्वेचा पाहिलेला आहे आणि सर्वेचा अभ्यासक्रम इथे आपला काय होता, मॅक्झिमम 6 चॅप्टर म्हणजे जवळपास 18 मार्क्स आपले इथे कव्हर होत आहे कम्प्लीट. आणि याच्यात जर फक्त जर डायग्रामचा जरी विचार केला तुम्ही, डायग्रामचा जरी विचार केला तरी पण तुमचं काय होईल, तुम्ही पासिंगच्याही वर पोहोचून जा. ओके, अशा पद्धतीने इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट पिरियड आपण एस्टिमेट घेऊया.